सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्यात नवलौकिक मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित लोकाभिमुख कामाचा डोंगर उभा केला आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कडेगाव पलूस मतदारसंघात त्यांनी आपली पकड घट्ट केली आहे. मतदारसंघाच्या व शेती विकासाच्या कामात सातत्याने अग्रेसर राहत त्यांनी मजल मारली आहे. तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता म्हणून भाऊंकडे पाहिले जाते. संग्राम भाऊंच्या झोकून देऊन काम करण्याच्या पद्धतीची दखल घेऊन भाजपाने सुद्धा मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याचे काम भाऊ गतीने करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग अभियान, अनेक शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी, महाआरोग्य शिबिर असे कितीतरी रचनात्मक कार्यक्रम राबविले आहेत. याचं अजून एक वेगळंपण म्हणजेच सामान्य लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रोज त्यांच्या घरी जनता दरबार भरतो. कोणत्याही पदाचा दामडोन न करता मिळवलेले पद हे सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असल्याची जाणीव ते ठेवतात. कोणत्याही निर्णय जागेवर घेण्याचा गुण संपतराव देशमुख यांच्याकडून त्यांना मिळाला आहे. त्यांच्याकडे कामासाठी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची गर्दी होत असते. अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या संग्राम भाऊंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.